विद्यार्थ्यांसोबत सेल्फी घेण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला असून याबद्दल शिक्षक सेनेनं आनंद व्यक्त केला आहे. शाळाबाह्य मुलांसाठी घेण्यात आलेल्या महत्वाकांक्षी सेल्फी विथ स्टुडंट या निर्णयाला राज्य सरकारनं तूर्तास स्थगिती दिली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. तालुका आणि जिल्हा पातळीवर अंमलबजावणीत अडचणी असल्यानं हा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याचं तावडेंनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांची पटावर नोंद होते, मात्र प्रत्यक्षात अनेक विद्यार्थी शाळाबाह्य असतात. यावर तोडगा म्हणून बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्याआधीच शिक्षण विभागानं सेल्फी विथ स्टुडंट अशी शक्कल लढवली होती. या निर्णयानुसार शिक्षकांना दर आठवड्याला मुलांबरोबर सेल्फी काढून तो सरळ या प्रणालीवर अपलोड करावा लागणार होता. शाळाबाह्य मुलांच्या प्रश्नांवर केंद्रीय शैक्षणिक सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार 18% मुले पटावर नोंद असूनही प्रत्यक्षात शाळेत येत नाहीत असं निरीक्षण नोंदवलं गेलं. त्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतला होता, मात्र तूर्तास सरकारनं या निर्णयाला स्थगिती दिली आहे. योग्य प्रशिक्षणानंतर हा निर्णय लागू करण्यात येईल असंही तावडे म्हणाले. शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी घेण्यात आलेल्या सेल्फीचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला. पटपडताळणीसाठी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र शिक्षक संघटनेनं विरोध केला होता. सेल्फीच्या निर्णयामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारणार नसून उलट यामुळे शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त भार पडेल असा दावा शिक्षक संघटनेनं केला होता. निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर शिक्षक सेनेच्या कार्यकर्त्यात आनंद पसरला असून आमच्या लढ्याला यश आलं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. याचा सर्व शिक्षक संघटनांनी मिळून आम्ही विरोध केलेला आहे. याचं कारण असं आहे की शिक्षकांसाठी अनेक कामं शासनाने लादलेली आहे. अध्ययन अध्यापनाच्या व्यतिरिक्त शिल्पी काढून ते पाठवणं हा एक त्याच्यातला भाग होता. आणि याच्यामध्ये वेळ शिवाय खेड्यागावामध्ये असणारे इंटरनेटचा अभाव, सुविधांचा अभाव असल्यामुळे आणि शासनाने कोणत्याही प्रकारच्या सुविधा त्याच्यासाठी पुरवून दिलेल्या नसल्यामुळे आम्ही त्याचा विरोध केलेला आहे. शैक्षणिक उपक्रमांच्या सगळ्यांसोबत सगळ्या शिक्षक संघटना आहेत आणि आमची महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेना पण आहे. परंतु हा जो निर्णय घेतलेला होता याचा विरोध सामुदायिक पद्धतीने झालेला असल्यामुळे आणि आम्ही त्याचा या ठिकाणी निषेध व्यक्त करून याचा विरोध केलेला होता. कारण याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार होतं आणि आम्ही याच्या बाकीच्या उपक्रमापेक्षा गुणवत्ताला जास्त प्राधान्य देणारे आमचे सर्व शिक्षक आहेत. शासनानं जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाच्या विरोधामध्ये महाराष्ट्राचे शिक्षण सेनाच नव्हे तर ज्या कार्यरत शिक्षक संघटना त्यांचा या ठिकाणी विरोध होता. विरोध म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्या शैक्षणिक कामे बाजूला सोडून हे अशैक्षणिक काम त्या ठिकाणी होणार होतं आणि हे अशैक्षणिक जे काम होतं ते प्रचंड मानसिक दबावाखाली ते होणार होतं आणि केल्याच्या नंतरसुद्धा त्या ठिकाणी एवढं मोठं यश त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता कमी होती. आणि म्हणून आम्ही सर्व शिक्षक संघटनांनी यांना सुरुवातीपासूनच आमचा विरोध त्यांना केलेला होता आणि आजही त्यांचा विरोध आमचा कायम होतो. फक्त या ठिकाणी त्यांनी निर्णय हा वेळेवर घेतल्यामुळे मी त्यांचं एक प्रकारे हा स्वागत करतो त्यांच्या निर्णयाचं. महाराष्ट्र शासनाने जे मागील महिन्यामध्ये सेल्फी काढण्याचा जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाची अंमलबजावणी चालू वर्षी सोमवारपासून करण्याचं आदेशित केले होते. त्याला महाराष्ट्राच्या शिक्षक सेनेने राज्यभर प्रखर विरोध केला. कारण सर्वप्रथम शासनाने जिल्हा परिषदेच्या सहाय्यानं इंटरनेटची सुविधा, लॅपटॉप, टॅब, प्रत्येक शिक्षण टॅब, जे आरटी कायद्यामध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं त्यामध्ये टॅब देण्याची भूमिका दिली होती. या सर्व सुविधा सर्वप्रथम द्याव्यात, त्यानंतर याची अंमलबजावणी करा. शासनाचा जो प्रमुख उद्देश होता की सेल्फी काढून शाळाबाह्य विद्यार्थी शोधणे, तर सुविधा देण्यामध्ये शासन अपुरं पडलेलं आहे. या सर्वप्रथम सुविधा द्यावी ही मागणी महाराष्ट्र शिक्षक सेनेने माननीय शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेबांना केली होती. त्यानंतर अंमलबजावणी करा. पण अशा प्रकारे अंमलबजावणी आम्ही होऊ देणार नाही ही प्रखर भूमिका घेतली व सर्व महाराष्ट्रातून निषेध व्यक्त केला व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. त्याचाच म्हणून आज माननीय विनोद तावडे साहेबांनी जो स्थगितीचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल स्थगिती न घेता हा निर्णय पूर्णतः रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक सेनेच्या वतीने करतो.